सचिन वाझेची मागणी मान्य केल्यास तो फरार होईल असा युक्तिवाद एनआयएनं कोर्टात केलाय. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. नुकतीच वाझेवर खासगी रुग्णालयामध्ये ओपन हार्ट सर्जरी झाली आहे आणि त्यानंतर वाझेनं घरातच नजरकैदेत करण्यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र एनआयएनं याला विरोध करत वाझे फरार होईल असा दावा केलाय, त्यामुळे यावर कोर्ट काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्वाचं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक घुसमट झाली आहे. या काळामध्ये त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला असून जीवन संपवण्याचं प्रमाण वाढल्याचं समोर आलेलं आहे. 2019 तुलनेमध्ये 2020 ज्येष्ठ नागरिकांमधील आत्महत्यांमध्ये 31% वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. लॉकडाऊनचा सर्वात वाईट परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर झालाय. एकटेपणामुळे त्यांच्यावरील दडपण वाढल्यानं त्यांच्यातील आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचं समोर आलंय. प्रमुख कारण म्हणजे ज्येष्ठ नागरिक हे दुसऱ्यांवर अवलंबून असतात आणि लॉकडाऊनमध्ये इतके कडक नियम होते की त्यांना त्यांचे बेसिक सर्व्हिसेस मिळू शकल्या नाहीत. तसंच जे पुरुष आहेत त्यांना बरंच आर्थिक नुकसान झालेलं, बरेच लोकांचे जॉब्स गेलेले, बेरोजगारी वाढलेली आणि त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर मला वाटतं सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा हे नियम लादण्यात येतात त्याचा परिणाम लोकांवर काय होईल आणि त्या दृष्टीने आपण कशी मदत करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे.